आमच्या गावच्या यात्रेला किंवा भावाच्या भाऊबीजेला राखी पौर्णिमेला असं आठवत नाही मला 20-21 वर्षाच्या का पिरियडमध्ये की मी खास आली आहे त्यासाठी. पण माऊली आषाढ महिना निघायची बाकी फक्त की माऊली म्हटलं की कॅलेंडर पाहताना नेहमी मी जून जुलै महिन्यात आळंदीला प्रस्थान कधी होईल आणि माऊली निरेला कधी येतील ह्याची मला फार उत्सुकता असते. टाळ मृदुंग कधी वाजतील, कानावर पडतील ते आवाज, ह्याची प्रतीक्षा आम्ही पाहत असतो. चितळे बंधू प्रस्तुत वारी अंतरंग, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि सुप्रीम रियालिटी. सडा रांगोळ्यांनी घातलेल्या पायघड्या, विसावा किंवा मुक्कामाच्या ठिकाणी केलेली फुलांची सजावट, ग्रामदैवतांच्या परिसराला आलेलं यात्रेचं स्वरूप, विद्युत रोषणाई आणि घरोघरी पूर्णाचा नैवेद्य, पायीवारीसाठी निघालेला पालखी सोहळा ज्या ज्या गावांमध्ये विसाव्यासाठी मुक्कामासाठी थांबतो तिथं तिथं हेच चित्र पाहायला मिळतं. पालखी सोहळ्यात 3 विसाव्याची ठिकाणं आणि 1 मुक्कामाचे ठिकाण. 18 दिवसांच्या कालावधीत या पालखी सोहळ्याच्या मार्गावरील वातावरण कसं असतं, पालखी सोहळा या गावकऱ्यांना दिवाळी दसऱ्यासारखा का वाटतो, हे आजच्या वारी अंतरंगमध्ये उलगडून सांगणार आहोत. देवदर्शनाला आपण जातो पण देव आपल्याला भेटायला येतात ही भावना प्रत्येक वारकऱ्याच्या, त्या मार्गावरील प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात असते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुणे, सातारा, सोलापूर अशा 3 जिल्ह्यातून मार्गक्रमण करतो, तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सोहळा पुणे आणि सोलापूर या 2 जिल्ह्यातून पंढरपूरला जातो. या 18 दिवसांच्या कालावधीत या दोन्ही पालखी सोहळ्यांच्या मार्गावर अक्षरशः दिवाळी दसरा असल्यासारखं चित्र असतं. भावभोळ्या भक्तांच्या मनात या संतांबद्दल आणि पांडुरंगाबद्दल असलेल्या भावभक्तीचे हे निराकार रूप असते. सडा रांगोळ्यांनी घातलेल्या पायघड्या, विसावा किंवा मुक्कामाच्या ठिकाणी केलेली फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई हे येथील सर्वच वातावरण पवित्र करून देते. मुक्कामाच्या ठिकाणी दर्शनाला मोठी गर्दी होत असते. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. या दरम्यान घराघरात वारीची परंपरा असलेल्या अनेक ठिकाणी पूर्णाचा नैवेद्य केला जातो. अगदी पादुकांच्या ठिकाणी जाऊन तो दाखवला जाणं शक्य नसलं तरी घरातच पांडुरंगाच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर हा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी येथील ग्रामदैवतांच्या परिसरात यात्रेचं स्वरूप आलेलं असतं. मुळात हा सोहळा म्हणजे गावाच्या दृष्टीने एक जत्राच असते, पण ही जत्रा भक्तिरसात फुललेली असते. फुलांच्या तुळशीच्या माळांना आलेली मागणी, खोबरे, साखरपुटाने, चुरमुरे, बत्तासे यांची प्रसादाची पाकिटे, रेवड्या, गोडीशेव याबरोबरच भजी, वडापाव यांनी सजलेली दुकाने, हातगाड्या आणि बाजारपेठा, येथे होणारी वारकऱ्यांची त्याचबरोबर ग्रामस्थांची गर्दी एका वेगळ्या ग्रामीण अर्थकारणाचा मागोवा देऊन जातात. माऊली तुकोबा आपल्या गावात येणार यासाठी ग्राम स्वच्छता, त्यानिमित्ताने होणारे वृक्ष लागवडीसारखे उपक्रम आणि दिंड्यांच्या मानकऱ्यांचे होणारे सन्मान, या सर्व गोष्टींसाठी कमी वेळेत अधिकाधिक उपक्रम राबवण्यासाठी कार्यकर्त्यांची होत असलेली धावपळ गावासाठी चैतन्यमय ठरते. वारी हा भक्तीचा सोहळा आहे, पण या सोहळ्यात चैतन्य आहे, पावित्र्य आहे आणि संतांबरोबर देवालाही उरी भेटण्याची आस आहे, आणि त्याचमुळे या 225 ते 250 किलोमीटरच्या पायी प्रवास मार्गावर दसरा आणि दिवाळी सुरू असल्याचे चित्र असते. या गावांमधील लग्न होऊन सासरी गेलेल्या महिला एक वेळ दिवाळीला माहेरी येत नाहीत, मात्र पालखी सोहळ्याला जरूर येत असतात. असा प्रेमाचा भक्तीचा सोहळा आहे. या सोहळ्याचं असं सांगायचं झालं तर हा वारसा आमच्याकडे आमच्या आजीपासून आहे, आणि जशी आम्ही आमच्या आईची वाट बघतो तशी ही आम्ही आमच्या ह्या जगाच्या आईची वाट बघत असतो. मुलींसाठी, माहेर वासनींसाठी हा खूप मोठा आहे. एक वेळ आम्ही आमच्या गावच्या यात्रेला किंवा भावाच्या भाऊबीजेला राखी पौर्णिमेला असं आठवत नाही मला 20-21 वर्षाच्या का पिरियडमध्ये की मी खास आली आहे त्यासाठी. पण माऊली आषाढ महिना निघायची बाकी फक्त की माऊली म्हटलं की आम्हाला जो आमच्या आजीकडून वारसा मिळालेला आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने चालवायचा प्रयत्न करतो आहे, आणि आमच्या मुलांनी पण हा चालवावा हा आमचा म्हणजे
माऊलींच्याकडे एक प्रकारचं मागणं आहे की आमच्या मुलांना पण ती सद्बुद्धी दे. जसं मोर ढगांच्या प्रतीक्षेत असतो, पाऊस पडायच्या प्रतीक्षेत असतो, आणि ढग गोळा व्हायला लागले, पाऊस पडायला लागले की तो पिसारा फुलून ज्या पद्धतीनं आनंद व्यक्त करतो, तो आनंद प्रत्येक मुलीच्या, ज्या मुली आम्ही माहेरवासीन आहोत त्या प्रत्येक मुलीच्या मनात तो आनंद असतो. आणि भगवा पताका टाळ मृदुंग कधी वाजतील, कानावर पडतील ते आवाज, ह्याची प्रतीक्षा आम्ही पाहत असतो. मी वयाच्या 2.5 वर्षापासून मला वाटते माऊलींच्या सगळ्या चोपदारांच्या सान्निध्यात आहे. कॅलेंडर पाहताना नेहमी मी जून जुलै महिन्यात आळंदीला प्रस्थान कधी होईल आणि माऊली निरेला कधी येतील ह्याची मला फार उत्सुकता असते. जसं कॅलेंडरवरती प्रत्येक स्त्री संसार बघत असताना, सांभाळत असताना कॅलेंडरवरती ती पेनने टिक मार्क करत असते, तसं मी प्रस्थान झाल्यानंतर माझ्या माहेरी निरेत पुरंदर तालुक्यात पुणे जिल्ह्यात माऊली निरानदीला स्नानाला कधी येतील ह्याची वाट बघत असते. आणि मी ते आधी नोंद करून ठेवते की आपल्याला माऊलींसाठी 2 दिवस आधी माहेरी हजर राहायचं म्हणून. वारी अंतरंगाच्या आजच्या भागात आपण पालखी सोहळ्याच्या मार्गावरील वातावरण कसं असतं, पालखी सोहळा या गावकऱ्यांना दिवाळी दसऱ्यासारखा का वाटतो हे जाणून घेतलं. उद्या पुन्हा भेटूया वारी अंतरंगाच्या पुढील भागात एका नव्या विषयासह.